दक्षिणात्य अभिनेत्री चित्राच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करून हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं असून आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येते. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून सोनू सूद गरजू व्यक्तींना मदत करताना दिसतोय. ग्रामीण भारताची डिजिटल प्रगती व्हावी यासाठी सोनू सूद प्रयत्न करतोय. दरम्यान सोनू स्पाइस मनी मध्ये इक्विटी गुंतवणूक करून भागीदार होणार आहे, त्यामुळे या कंपनीच्या अकार्यकारी सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी त्याची नियुक्ती केली जाणार आहे. आश्रम ही 2020 या वर्षातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पैकी एक म्हणून चर्चेत आली. मात्र ही सिरीज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी आश्रम सिरीजमधील काही दृश्यांवरती आक्षेप घेतलाय. या सिरीजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोपही त्यांनी केलाय. करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकताच तिनं बेबी बंप प्लॉन्ट करतानाचा एक फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय. आम्ही दोघं असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला. करीनाचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांनी करीनाला आराम करण्याचा सल्ला दिलाय. बिग बॉस शो मधील अभिनेत्री जॅस्मिन भसिन हिनं शो मधील काही स्पर्धकांची तुलना चक्क सरकारी शाळांशी केली आहे. ज्याप्रमाणे सरकारी शाळा बेशिस्त असतात तसेच काही स्पर्धक बेशिस्त आहेत असं ती म्हणाली. मात्र या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर सध्या जोरदार टीका केली जाते आहे. जॅस्मिनला शो मधून बाहेर काढा अशी मागणी काही संतापलेल्या नेटकऱ्यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या मुलीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलंय. सुष्मितानं स्वतः याविषयी माहिती दिली आहे. सुष्मितानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मुली रीनाच्या अकाउंटचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. माझ्या मुलीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलंय, रीनीनं आता पुन्हा नवीन सुरुवात केली असं सुष्मितानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय. अमित रवींद्रनाथ दिग्दर्शित मैदान या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता, मात्र सिनेमाच्या प्रदर्शन तारखेत बदल करून आता हा सिनेमा 15 ऑक्टोबर 2021 प्रदर्शित केला जाईल. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून अजयनं नवं पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.